नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ जो आहे तो बँक निफ्टीच्या ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना तुम्ही ज्यावेळेला सी आणि पी ई खरेदी करता, हा खरेदी करत असताना नेमका कशा पद्धतीनं खरेदी करायला पाहिजे, हा खरेदी करत असताना आपण जो सी आणि पी ईचा चार्ट असतो हा चार्ट नेमका कुठून बघायला पाहिजे आणि कसा बघायला पाहिजे आणि चार्टवर नेमके एक्झॅक्ट कुठून एंट्री घ्यायला पाहिजे याची चर्चा जी आहे ती आपण काय करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत लक्षात असू द्या. कारण का आपल्यापैकी बरीच लोक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात. ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असताना बऱ्याच वेळेला आपला स्टॉप लॉस हिट होतो आणि स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर विनाकारण आपल्याला मार्केटमधून बाहेर पडावं लागतं. परंतु तुम्ही जर हे टेक्निक वापरलं बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना तर तुमचं विनिंग प्रोबॅबिलिटी जी आहे बँक निफ्टीच्या ट्रेडिंगची ती खूप वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. असं हे टेक्निक जे आहे ते मी काय करणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जो आहे तो बिलकुल 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 स्किप करून बघू नका. कारण का ह्या व्हिडिओमधला प्रत्येक पॉईंट ना पॉईंट तुमच्या ऑप्शन ट्रेडिंगला इम्प्रूव्ह करण्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. हे आत्तापर्यंत यूट्यूबवर आपल्या मराठी भाषेमध्ये जितके काय चॅनल आहेत, जितकी काय माहिती सांगितलं ते बँक निफ्टीच्या ऑप्शन संदर्भात, त्यात कुणीही हे टेक्निक अजूनपर्यंत सांगितलेलं नाही किंवा नेमका ऑप्शनचा चार्ट कसा बघायचा आणि त्याच्या साह्यानं आपलं विनिंग प्रोबॅबिलिटी कशी इम्प्रूव्ह करायचं हे मी काय करणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्या अगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. येणाऱ्या कालखंडात अतिशय दर्जेदार आणि अतिशय महत्त्वाचं कंटेंट जे आहे, जे प्रॅक्टिकल बेस्ड कंटेंट आहे, अनुभव बेस्ड कंटेंट आहे, हे तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माझा शेअर करायचा प्रयत्न असणार आहे. चला तर मग सुरुवात करूया ह्या व्हिडिओला. ओके, तर मी तुम्हाला काय करतोय डायरेक्ट चार्ट वरती घेऊन जातोय. मी तुमच्या समोर जो आहे तो बँक निफ्टीचा एक चार्ट ओपन केलेला आहे. बँक निफ्टीचा 28,400 पीई जो आहे तो काय केलाय मी या ठिकाणी ओपन केलेला आहे. विशेषतः तुम्ही जर माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर मी काल व्हॉट्सअप ग्रुपवर देखील हा मी तुम्हाला कॉल दिला होता. पीई जो आहे तो खरेदी करायला सांगितला होता आणि हा पीई खरेदी का करायला सांगितलं असं काही लोकांनी काय केलं होतं त्या ठिकाणी विचारलेलं होतं लक्षात असू द्या. तर त्याच्या पाठीमागचं रिझन जे आहे ते मी तुम्हाला काय करणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि तुम्ही जर हे टेक्निक वापरलं बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना तर तुमचा तिथं लॉस होण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप कमी बनते लक्षात असू द्या. कारण का ऑप्शनमध्ये ज्या वेळेला आपण ट्रेडिंग करतो त्यात दोन महत्त्वाचे पार्ट असतात. एक असतो ऑप्शन बायर आणि दुसरा असतो ऑप्शन सेलर म्हणजे ऑप्शन रायटर. म्हणजे एका बाजूला ऑप्शन बायर असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला ऑप्शन रायटर असणार आहे. मग आपल्याला एखादा स्टॉक असेल, एखादा इंडेक्स असेल, त्या इंडेक्समध्ये किंवा ऑप्शनमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर हे ट्रेडिंग करत असताना तिथं आपल्याला ऑप्शन बायरपेक्षा ऑप्शन सेलर कुठं आहे हे पहिल्यांदा शोधता आलं पाहिजे. आणि ह्याचं टेक्निक जे आहे ते मी काय करणार आहे तुम्हाला ह्या चार्टच्या माध्यमातून सांगणार आहे किंवा दाखवणार आहे की कशा पद्धतीनं ऑप्शन रायटर जे आहेत एका विशिष्ट लेवलला ऍक्टिव्ह होते, त्या लेवलच्या वरती पुढचा ऑप्शन जात नव्हता आणि ज्या वेळेला पुढचा ऑप्शन त्याच्या वरती गेला एका विशिष्ट लेवलच्या वरती त्यानंतर पुट ऑप्शननं जी मुवमेंट दिली ही किती मोठी आहे हे तुम्ही स्वतः काय करणार आहात या व्हिडिओमध्ये बघणार आहात. कारण का मार्केटमध्ये तुम्हाला काम करत असताना फक्त ऑप्शन बायरच्या माइंडसेटनं काम करून चालणार नाही तर तुम्हाला ऑप्शन रायटरचा सुद्धा काय करावं लागेल मार्केटमध्ये विचार करावा लागेल आणि त्याची पोझिशन कुठं आहे. त्याच्या पोझिशनमध्ये जर ऑप्शन रायटरचा लॉस व्हायला सुरुवात झाली तर तुम्हाला तिथं मिळणारी मुवमेंट जी आहे ती खूप मोठी असते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का काल मी जो तुम्हाला बँक निफ्टीचा पुट खरेदी करायला सांगितला होता हा पुट खरेदी मी तुम्हाला 290 वरून खरेदी करायला मी 315 वरून मी हा पुट जो आहे तो तुम्हाला काय केला होता या ठिकाणी खरेदी करायला सांगितला होता. म्हणजे 315 या ठिकाणी लेवल येते. ह्या लेवलवरून आपण काय केलं होतं ह्याच्यामध्ये एंट्री घ्यायचं फिक्स केलेलं होतं लक्षात असू द्या. आणि ह्या लेवलला आपण एंट्री घेतल्यानंतर आपल्याला जवळपास 20-25 पॉईंटची मुवमेंट मिळाली आणि ही मुवमेंट मिळाल्यानंतर ऑप्शन जो आहे तो खूप वेगानं खाली आला. पुढलं 7-8 मिनिटांमध्ये आपला स्टॉप लॉस देखील हिट केला होता लक्षात असू द्या. आणि तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर मी 290 ह्या लेवलला काय केलंय एक लाईन ड्रॉ केलेला आहे म्हणजे तो ह्या 28,400 पुढचा रेझिस्टन्स होता. म्हणजे तिथं मे बी ऑप्शन रायटर असण्याची खूप जास्त प्रोबॅबिलिटी होती. कारण का पाठीमागच्या 2 दिवसापासून म्हणजे गुरुवारी देखील मार्केट ह्या लेवलला 290 ही लेवल क्रॉस करायचा प्रयत्न करत होता परंतु मार्केट तिथं क्रॉस होत नव्हतं. याचा अर्थ तिथं असा होता की तिथं ऑप्शन रायटर मार्केटमध्ये ऍक्टिव्ह होते. त्यानंतर
परत 20 तारखेला मार्केट ओपन झाल्या झाल्या मार्केटनं जवळपास 360 पर्यंतची एक स्पाईक आणली त्या ऑप्शन, आणि तो परत ऑप्शन काय झाला, डाऊन साईडला गेला. परत पुढल्या काही मिनिटांमध्ये त्याच ऑप्शनमध्ये परत बाईंग आलं म्हणजे त्या ठिकाणी ऑप्शनचे प्रीमियम जे आहेत पुट ऑप्शनचे ते वाढायला सुरुवात झाली. आणि तिथं ज्यावेळेला हे वाढायला सुरुवात झालं आणि 290 ही लेवल ज्यावेळेला क्रॉस केली, त्यावेळेला मला वाटलं की आपण ह्या ऑप्शनमध्ये काय करायला पाहिजे, एंट्री घ्यायला पाहिजे. म्हणून मी 315 वरून हा कॉल जो आहे तो तुम्हाला काय केला होता, त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होता, सॉरी पुट ऑप्शन जो आहे तो बाय करा. आणि हा ऑप्शन बाय केल्या पुढल्या काही मिनिटांमध्ये आपला ESL हिट झाला. त्यानंतर पुढलं काही मिनिटं मार्केट कंटिन्यू काय करत होतं, या ठिकाणी 290 ही लेवल जी आहे ती क्रॉस करायचा प्रयत्न करत होतं. म्हणजे मल्टिपल टाइम मार्केट त्या ठिकाणी अटेम्प्ट केला ही लेवल क्रॉस करायची. आणि ज्या वेळेला फायनली मार्केटनं ही लेवल साधारणतः 10:45 दरम्यान क्रॉस केली, त्यानंतर ह्या ऑप्शनचा प्रीमियम जो आहे पुट ऑप्शनचा प्रीमियम हा 190 वरून जवळपास 420 पर्यंत काय झाला होता, त्या ठिकाणी वाढला होता, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं असेल, मग ते कॉल असू द्या पुट असू द्या, हे ट्रेडिंग करत असताना तुम्हाला चार्टवरून नेमकी कुठून एंट्री घ्यायचे हे लक्षात येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि यासाठी मी तुम्हाला काय केलं, 28,400 पुट जो आपण काल बाय करायला सांगितला होता तो का बाय करायला सांगितला होता, आणि ज्यावेळेला मार्केटनं 290 ही लेवल क्रॉस केली त्यानंतर मार्केट किती वर गेलं हे तुमच्या काय होतं समोर लक्षात होतं, हे तुम्ही काल सुटकान स्वतः अनुभवलं आहे, हे लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला काय करायचं बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना, तर चार्ट बघायचा ऑप्शनचा, आणि हा ऑप्शनच्या चार्टवर अशी कोणती लेवल आहे जे पाठीमागचं खूप वेळ झालं क्रॉस झालेली नाही, तिथं मल्टिपल टाइम ती लेवल क्रॉस करायचा प्रयत्न केला आहे त्या प्रीमियमनं, परंतु त्याला जर सक्सेस आलं नसेल तर समजायचं की ह्या लेवलला खूप मोठा कॉल रायटर आहे. हा कॉल रायटर ज्यावेळेला पाठीमागं सरकेल, त्याचा लॉस व्हायला ज्यावेळेला सुरुवात होईल, त्यावेळेला तुम्हाला मार्केट जे आहे ते 50-60-70 पॉईंट पर्यंतची मुवमेंट जे आहे ते वन साईड देतं लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला तिथं कुठलंही स्ट्रगल करायचं नाही, वन साईड 40-50 पॉईंटची तुम्ही मुवमेंट इझिली कॅप्चर करू शकता लक्षात असू. दुसरं, हा एक फक्त पार्ट झाला ह्या पद्धतीनं एंट्री घ्यायची. म्हणजे तुम्ही जर ह्या पद्धतीनं जर एंट्री घेतली मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये तर तुमचं विनिंग प्रॉबॅबिलिटी खूप मोठं बनतं. आणि दुसरा, तुमचा ESL जो बनतो ऑप्शनमध्ये तो फक्त 20-25 पॉईंटचा तुमचा ESL असला पाहिजे. तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि तुम्हाला जर ॲक्युरेसी वाढवायची असेल, विनिंग प्रॉबॅबिलिटी वाढवायची असेल आणि एक लार्ज विनिंग ट्रेड जर घ्यायचे असतील तर तुम्ही तुमचा ESL जो आहे तो फक्त 20-25 पॉईंट इतकाच ठेवला पाहिजे. त्यापेक्षा जास्त आपला ESL कोणत्याही परिस्थितीमध्ये बँक निफ्टीमध्ये असता कामा नये, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. मग फक्त एवढ्या एकाच टेक्निकच्या साह्यानं तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता का, तर बिलकुल करू शकत नाही, हे लक्षात असू द्या. हा एक टूल आहे, ह्याच टूलला जर अजून तुम्ही 2-3 इंडिकेटर वापरली तर ह्या इंडिकेटरच्या साह्यानं तुम्ही बँक निफ्टी एक्झॅक्ट कुठंपर्यंत जाणार आहे ह्या ऑप्शनचा प्रीमियम आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीची मुवमेंट कधी येणार आहे हे देखील तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. त्याचे 2 इंडिकेटर आहेत, एक इंडिकेटर जे आहे ते ओपन इंटरेस्टचं आहे. हे ओपन इंटरेस्टचं इंडिकेटर तुम्हाला चार्टवरती एक्झॅक्ट सांगतं की सध्या ह्या ऑप्शनमध्ये किंवा ह्या कॉल आणि पुटमध्ये जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात तिथं नेमका इंटरेस्ट कुणाचा आहे, ऑप्शन बायरचा इंटरेस्ट आहे किंवा ऑप्शन सेलरचा इंटरेस्ट आहे, हे तुमच्या लक्षात येतं. म्हणजे ते एक टेक्निक आहे ओपन इंटरेस्टचं, ते आम्ही काय करतो आमच्या क्लासमध्ये आमच्या ट्रेनिंगमध्ये शिकवतो. आणि दुसरं, अजून एक इंडिकेटर आहे, हा जो ऑप्शन प्रीमियम आहे, ह्या ऑप्शन प्रीमियमचा व्हॉल्यूम असेल आणि त्याचं प्राईज असेल, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून एक इंडिकेटर बनवलं जातं. आणि ह्या इंडिकेटरचा यूज करून सुद्धा तुम्ही त्या इंडिकेटरच्या अभावला असेल तर तिथं ऑप्शन बाईंगचा डिसिजन घेऊ शकता, बिलोला असेल तर तो ऑप्शन सेल करायचा देखील काय करू शकता, डिसिजन घेऊ शकता. ही खूप महत्वाची 2 इंडिकेटर आहेत, एक आहे ओपन इंटरेस्ट आणि दुसरं व्हॉल्यूम आणि प्राईस, ह्याचं एकत्रित कॉम्बिनेशन करून एक इंडिकेटर तयार होतं. हे इंडिकेटर जर तुम्ही मार्केटमध्ये यूज केलं ट्रेडिंग करण्यासाठी बँक निफ्टीमध्ये तर तुम्हाला खूप चांगला पैसा जो आहे तो क्रिएट करता येतो. म्हणजे कालचा आपला ऑप्शन जो आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअपला देखील मेसेज करून टाकून सांगितलं होतं की हा मुवमेंट जो आहे तो आपल्याला 100-150 पॉईंटची मुवमेंट देईल आणि त्यानुसार आपल्याला ह्या ऑप्शननं जे आहे हे 100 पॉईंटची मुवमेंट दिली होती. त्याचबरोबर गुरुवारी देखील मी एक तुम्हाला पुट खरेदी करायला सांगितलं होतं आणि त्या ठिकाणी सांगितलं होतं की हा पुट खूप वाढणार आहे, तर तो पुट देखील आपला जवळपास 500 पॉईंटनं काय झाला होता, दिवसभरामध्ये वाढला होता लक्षात असल्या.
म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्हाला बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग करत असताना काही टेक्निक्स वापरावं लागतील, काही टूल्स वापरावं लागतील. थोडं स्मार्ट डिसिजन घेऊन जर तुम्ही बँक निफ्टी मध्ये ट्रेडिंग केलं तर बँक निफ्टी सारखं दुसरं कोणतंही मार्केटमधलं इन्स्ट्रुमेंट नाही जे तुम्हाला मल्टिपल टाइममध्ये तुमचं इन्कम काय करू शकतं, जनरेट करू शकतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल ते पण काय करा, तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून टाका, म्हणजे मला त्या विषयावरती व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल. कारण का तुमचं लाईक डिसलाईक असतील तुमच्या कमेंट्स हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत. तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं दर्जेदार कंटेंट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ह्या चॅनलच्या माध्यमातून आहे. परत एकदा मी तुमचं सर्वांचा आभारी आहे. आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.